शिक्षण, आरोग्य, सामाजिक, राजकीय, कृषी विषयक आणि सांस्कृतिक माहितीचं सक्षम व्यासपीठ। सरपंच माझा, एकच ध्यास, गावाचा विकास। देशभरातील सरपंच व अधिकाऱ्यांची पिंपरी चिंचवड मध्ये 3 दिवसीय स्वच्छ व हरित ग्राम आणि जलसमृद्ध गाव या संकल्पावर आधारित राष्ट्रीय कार्यशाळा पुण्यात संपन्न झाली। स्वच्छ व हरित ग्राम आणि जलसमृद्ध गाव या संकल्पावर आधारित राष्ट्रीय कार्यशाळा पुण्यात केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने 22 ते 24 सप्टेंबर रोजी चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे सभागृहात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेत राज्यातील सर्व जिल्हे आणि देशभरातील असे एकूण 1200 सरपंच व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह खासदार, आमदार व सरपंच संघटनेचे राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे व राहुलजी उके, बाळासाहेब म्हस्के, हेमंत लाजेवार, प्रांजल वाघ तसेच केंद्र व राज्य शासनातील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होते। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील 20 सरपंच आणि देशातील प्रत्येक राज्यातील 20 सरपंच कार्यशाळेत सहभागी झाले असून जे सर्व सरपंचांमध्ये समूह संवादाच्या कार्यक्रमाचा देखील समावेश करण्यात आला होता। नमस्कार, मी चंद्रशेखर प्रमोद भगत, सरपंच ग्रामपंचायत कौठाळ, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम। आम्ही या पुण्याला या यजदाच्या ट्रेनिंगला आम्ही या ठिकाणी भरपूर सरपंच मंडळी या ठिकाणी आलेली आहेत। बाहेर राज्यातून सुद्धा सरपंच मंडळी या ठिकाणी आलेत आणि खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन होत आहे, आम्हाला ज्ञान मिळत आहे आणि खरोखर आम्ही इथला आदर्श घेऊन आम्ही आमच्या गावामध्ये पण विकास कामं करण्याचे प्रयत्न करणार आहे। आणि मी माझी या ठिकाणी कला एक या ठिकाणी सादर करणार आहे। बघा, कला म्हणून या ठिकाणी सादर करणार आहे, राजकारणी कोणता विषय नाही आहे। बघा, मोदी साहेबसुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतात तर कशा पद्धतीने बोलतात मोदी साहेब, तर बघा मी मोदी साहेबांचा आवाज आपल्याला या ठिकाणी ऐकवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। बघा मोदी साहेब। मेरे प्यारे भाई और बहनों, मित्रो, आज हमारे यहाँ पे बहुत सारे सरपंच आए हैं, अरे उनको मार्गदर्शन मिल रहा है। मित्रों, भाई और बहनों, हमें हमारे गांव का विकास करना चाहिए। ऐसा विकास करना चाहिए पोपट राव पवार के जैसा, उनका गांव हिवरे बाजार, क्या उन्होंने विकास किया है। भास्कर पेरे पाटिल जैसा गांव जो पाटोदा है, उस गांव का हमें आदर्श लेके हमारे गांव का विकास करना चाहिए। मित्रों, हर घर में जल होना चाहिए, हमारा गांव निर्मल और स्वच्छ और सुंदर होना चाहिए। बहुत बहुत धन्यवाद मंडळी। यानंतर शरद पवार साहेब सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करतात सरपंच साहेबांना, तर बघा शरद पवार साहेब कशा पद्धतीने बोलतात। शरद पवार साहेब। नमस्कार मंडळी, हो या ठिकाणी हो भरपूर असे सरपंच मंडळी या ठिकाणी आलेले आहे, हो त्यांना खूप चांगली या ठिकाणी माहिती मिळत आहे। हो जर आपल्याला आपलं गाव राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्वप्नाचं बनवायचं असेल, संत गाडगेबाबांच्या स्वप्नाचं बनवायचं असेल, तर खरोखर आपल्याला आपलं गाव निर्मल झालं पाहिजे, स्वच्छ झालं पाहिजे आणि सर्व एकत्र येऊन आपण आपल्या गावाचा विकास करायचा आहे। एवढी मी या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी ठरवतो। धन्यवाद मंडळी, धन्यवाद, जय हिंद, जय भारत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या, नवनवीन माहिती आणि महाराष्ट्रातील यशस्वी सरपंचांच्या यशोगाथा पाहण्यासाठी आमच्या सरपंच माझा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पाहत रहा सरपंच माझा।